म्हणजे जरी असं तिचं मत असलं आणि जरी ते कितीही असे बहाणे करत असेल की तुझं माझं प्रेम नाही आहे किंवा तू ते व्यक्त करू शकत नाहीस, तरी आज मी सर्वांसमोर टेलिव्हिजनवरती हे गाणं तिच्यासाठी गाऊ इच्छितो. मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे लाजून हसणे हासून ते पहाडे मी ओळखून आहे सारे तुझे बहाडे मी ओळखून आहे सारे तुझे बहाडे. क्या बात है अजित परब. बरं, आता आपण प्रेक्षकांच्या प्रश्नांकडे वळूया. प्रेक्षक हो, तुम्ही प्रश्नांबरोबर तयार आहात का तुमच्या? चला, माझा प्रश्न अजित परब यांना आहे. तुम्हाला आजपर्यंत नक्की अनेक मुलींनी प्रपोज केले असतील, पण तुम्ही कोणाला प्रपोज केला आहे काय, तर कसा तो जरा सांगाल का? नाही, खरं सांगायचं तर मी नाही केलं. म्हणजे म्हणजे भक्ती सोडून कुठल्याही मुलीला, भक्तीला केलं. त्यानंतर तिने मला जवळ 3 ते 4 महिने तिने मला तंगवलं, पण माझी चिकाटी आणि माझं डेडिकेशन हे शेवटी फळाला आलं असं म्हणू शकतो मी. पुढे पुढचा प्रश्न. माझा प्रश्न कौशल इनामदारांसाठी आहे. तुम्ही मगाशी तुमच्या विसराळूपणाबद्दल म्हणालात, तर तुम्ही कधी तुमच्या बायकोचं नाव विसरलात का? कधी किंवा कधी कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर येताना बायकोला विसरून आलात का? हे माझ्या बाबतीत कधी घडलं नाही, कारण मी ढीक विसरू येणो, पण बायको विसरून दिलं पाहिजे ना. पुढचा प्रश्न. माझा प्रश्न अजित परब यांना आहे. तुमचा आवाज सुधीर फडके यांच्यासारखा आहे, तर तुम्ही एक गाणं त्यांचा आवाज गाऊन दाखवाल का? मला मराठीतले 2 अतिशय आवडणारे संगीतकार म्हणजे खळे काका आणि बाबूजी. त्यामुळे एवढा प्रभाव आहे माझ्यावर, आणि बाबूजींच्या गाण्याचा तर खूपच प्रभाव आहे. त्यामुळे कदाचित ते नकळत तुम्ही गात असताना कुठेतरी तुम्ही नकळत इमिटेट करत असाल किंवा तसं गायचा प्रयत्न करत असाल, पण मुद्दाम तसं मी करत नाही, पण मला ते अतिशय आवडतात, त्यामुळे कदाचित ते तसं होत असेल. गाणं त्यांच्यासाठी 2 ओळी गाणं. तीच चैत्र यामिनी तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी तीच तू ही कामिनी तोच चंद्रमान भात. हा बात आहे. पुढचा प्रश्न. माझा प्रश्न कौशल सरांसाठी आहे. तुमचे एक बालगंधर्वांचे पद आम्हाला ऐकवा. ओहो वा वा, काय ना तिने विचारलंय तर तुला मला असं वाटतं तू ती कव्वालीच ऐकवावीस. हा बालगंधर्व चित्रपट जो आहे तो करणं खूप कठीण होतं, कारण बालगंधर्वांची पदं होती सगळी. पण कायनात हा शब्द एका गाण्यामध्ये आहे जो स्वानंद किरकिरेने ते गाणं लिहिलेलं आहे. बरं. ये आफताब ये महताब ये कायनात सब तेरा शोहरत का ताज गुरबत की गाज सुरताल साज सब तेरा तेरा तुझे मैं सौंप दूं कुछ भी नहीं है अब मेरा परवरदिगार 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 परवरदिगार.
बालगंधर्व या चित्रपटाकडनं लोकांच्या खूप अपेक्षा आहेत आणि त्या तुझ्या संगीतात तर नक्कीच पूर्ण होताना दिसत आहेत. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. शुभेच्छांची अगदी गरज आहे. जरूर जाऊन चित्रपट बघा आणि गाणी ऐका. अरे नक्की नक्की.